ओम श्री गणेशाय नमः। हरि ओम इदं विष्णुरवे ककरामे यत्रे धानिधाधे पदम् समूढमस्य पाद्मो सूर्यस्वाहा। ओम नमो नारायण। मी सुयश कमलाकर, गुरु शिवपुरी, श्री क्षेत्र पैठण। गेल्या 35 वर्षापासून यज्ञयागादी कर्माचं आचार्यत्व आणि कर्मकांड करत आहे। घरी पूर्वीपासून असलेली वेदपाठशाळा, परंपरांगत आलेली विद्या, त्या विद्येचा प्रचार आणि प्रसार, आणि ब्राह्मणाला दिलेली विद्या ही लोककल्याणासाठी असते। आणि आमच्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे लोककल्याण हेच एकमेव आपल्याला ध्येय, कारण यज्ञ म्हणजे नारायणाचं स्वरूप। आणि यज्ञ हा पृथ्वीवर जर झाला नाही तरी पृथ्वी नष्ट होऊ शकते। यज्ञ मीमांसा ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, यज्ञ वै भुवनस्य नाभी। यज्ञ म्हणजे ही पृथ्वीची नाभी आहे। म्हणून हजारो देशातील लाखो साधू संत नेहमी यज्ञ करा, यज्ञ करा, त्याने देव येतील घरा। यज्ञ केल्याने देव घरी येतील आपल्या, यज्ञ केल्याने देव तृप्त होते आणि यज्ञ केल्याने मानव तृप्त होते। म्हणून परमपूजनीय विद्यानंद सागर महाराज गेल्या 35 वर्षापासून या ठिकाणी गातेगाव असेल, भोपला असेल, बोरगाव असेल, पूस असेल, लातूर असेल, अनेक ठिकाणी महायज्ञाचं आयोजन केलं। आणि त्या महायज्ञाच्या माध्यमातून फक्त बाबांचा एकच उद्देश, मानव कल्याण आणि मानवाचं कल्याण व्हावं, विश्व शांत व्हावं आणि सर्वांचं मनोकामना सिद्धीस होऊन सर्वांना परमार्थ घडावा, या सदउद्देशाने आज या लातूर नगरीमध्ये ऐतिहासिक आणि सुवर्णमय हा क्षण आहे। प्रथमच अशा प्रकारे ही यज्ञशाळा, आणि ह्या यज्ञशाळेमध्ये 108 कुंडात्मक अतिरुद्र महायाग या यज्ञाचं आयोजन आहे। महारुद्र याग म्हणजे महादेवाची साधना, आणि महादेवाची साधना केल्याने सकल अरिष्ट संकट, दुःख, दारिद्र्य, भय, पीडा निवारण होऊन चांगल्या प्रकारचं आरोग्य प्राप्ती होती, मानवाचं नित्यनैमित्य कल्याण होतं। म्हणून आपण महादेवाची साधना करतो आणि त्याच महादेवाच्या भगवान आशुतोषाच्या 165 रुद्र अष्टाध्यायाच्या 5व्या अध्यायाचं 165 मंत्राचं एक आवर्तन असतं। अशा प्रकारे 111 आवर्तनाचा हा अतिरुद्र सोहाकार, हवनात्मक सोहाकार यज्ञ या ठिकाणी रोज प्रत्येक 216 दाम्पत्याच्या शुभ असते, लक्ष्मीनारायणाच्या शुभ असते आणि ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्र घोषामध्ये या ठिकाणी संपन्न होईल। बाबांची एकच प्रार्थना आहे, सर्वांना सहभागी व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं आणि नित्यनैमित्य कल्याण होऊन या यज्ञाचा लाभ सगळ्या प्राणी मात्रांना व्हावा आणि या विश्वाची अखंडता, सार्वभौमत्व सिद्ध होण्याकरता हे हिंदू राष्ट्र घडावे। आणि या हिंदू राष्ट्राच्या माध्यमातून संत सेवा, ब्राह्मण सेवा, गौसेवा हे जे आपले ब्रीदवाक्य आहे हे अखंडित राहावे, या सदउद्देशाने श्रीमद भागवत ज्ञानकथा यज्ञ। भागवत ज्ञानकथा अनेक होतात, परंतु या विद्यानंद सागर महाराजांच्या भागवत कथेसारखी कथा कुठेच होत नाही। आणि त्याच कथेच्या अनुषंगाने या पावन भूमीमध्ये हा भव्य दिव्य असा शिवपंचायतन अष्टोत्तर शतकुंडात्मक अतिरुद्र महायागाचं आयोजन दिनांक 14 तारखेपासून 14 फेब्रुवारी 2024 रोजी प्रारंभ होऊन 21 फेब्रुवारी 2024 माघ शुद्ध द्वादशीला या यज्ञाची कथेची सांगता होईल। 20 फेब्रुवारीला माघ शुद्ध दशमीला या यज्ञाची सांगता होऊन
या ठिकाणी महाप्रसाद केला जाईल अशा प्रकारचं हे नियोजन आहे. यज्ञ वै भुवनस्य नाभी, यज्ञ म्हणजे पृथ्वीची नाभी आहे. कुठल्याही प्राणी मात्राला जर नाभी नसेल तर तो जिवंत राहू शकणार नाही. म्हणून यज्ञ केले तर पृथ्वी जिवंत राहू शकेल, पृथ्वीचा समतोल राहू शकेल आणि वातावरण निर्माण होऊन चांगल्या प्रकारची पर्जन्यवृष्टी होऊन मानवजातीचं कल्याण, प्राणीमात्राचं कल्याण ह्या यज्ञ माध्यम यज्ञ नारायणाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण भगवंताला प्रार्थना करून यज्ञामध्ये जी आहुती टाकणार आहोत ती आहुती म्हणजे तीळ, जव, तूप, शाकल्य हे हवनीय द्रव्य म्हणतात. कुंड म्हणजे देवाचं शरीर, कुंडातला अग्नी म्हणजे देवाचं मुख आणि स्वाहा म्हणून जी आहुती आपण भगवंताला अर्पण करतो ती देवाची जिव्हा असते. आणि ते यज्ञकुंड म्हणजे देवाचं मुख आहे. देवाला जीव घालण्याचं जर प्रत्यक्ष काही साधन असेल तर ते म्हणजे यज्ञ होय. आणि यज्ञाच्या माध्यमातून केलेली आहुती ही भगवंतापर्यंत अर्पण होते. म्हणून त्या ठिकाणी आपण या यज्ञामध्ये आता एक तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगायचं ठरलं तर कुंड म्हणजे अग्नी आहे, चुलीमध्ये अग्नी आहे, चुलीमध्येही तेच लाकडे टाका तुम्ही आणि या कुंडामध्येही तेच लाकडे टाका, परंतु चुलीमध्ये टाकलेल्या अग्नीमध्ये त्या लाकडाचे कोळसे होतील आणि कुंडात ज्या अग्नीमध्ये आपण जे लाकडं समिधा म्हणून टाकतो त्याचं भस्म होईल. हे मंत्राचं सामर्थ्य आहे. म्हणून मंत्राधीनांच्या दैवतम, हे देव जग आहे मंत्रा देवाच्या अधीने आणि जग देवाच्या अधीन असल्याने देव मंत्राच्या अधीने आणि म्हणून हे मंत्र म्हणून या आहुती अर्पण करतो याला यज्ञ होय. गुरुजी, या यज्ञकर्मामध्ये किती ब्रह्मवंद आणि कोणत्या कोणत्या गावातून येणार आहेत? या यज्ञाकरता चारी वेदाचे ब्राह्मण आहेत. चारी वेदाचे ब्राह्मण नवी दिल्ली, मेरठ, राजस्थान, शिखर या भागातून येणार आहे. कोल्हापूर प्रांतातून काही ब्रह्मवंद आहे, नाशिक शहरातील काही ब्रह्मवंद आहे, माजलगाव, पैठण, संभाजीनगर, वेरूळ अशा तीर्थक्षेत्रावरच्या ठिकाणी एकूण 151 ब्रह्मवंद या यज्ञाकरता उपस्थित राहणार आहे. धन्यवाद. या यज्ञामध्ये चतुरस्र कुंडाचे 25 केलेले आहेत. 25 एक चतुरस्र मनोकामना सिद्ध आणि सर्व कार्य सिद्ध होण्यासाठी या चतुरस्र कुंडाचा उपयोग या ठिकाणी आपण करतो या यज्ञामध्ये. या यज्ञामध्ये शिवपंचायतनाचे 5 प्रकारचे जे कुंड आहेत त्यापैकी एक प्रधान कुंड असलेले चतुरस्र, दुसरं म्हणजे योनिकुंड आहे. या योनिकुंडामध्ये आपण देवीसाठी हवन करतो. देवीची पूजा अर्चना, लक्ष्मीची प्राप्ती, देवीची साधना या योनिकुंडाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतो आहे. त्याचबरोबर या यज्ञामध्ये त्रिकोण कुंड आहे. त्रिकोण कुंड म्हणजे ह्या राष्ट्रावरील आपत्ती, संकट, दूर दुःख दूर होण्याकरता या ठिकाणी या यज्ञामध्ये त्रिकोण कुंडाचं सुद्धा आयोजन आहे. त्या देवीकुंडाचे 25, त्रिकोण कुंडाचे 25 आणि सूर्यकुंडाचे 25 अशा प्रकारचे 108 कुंडाचं निर्माण केलं आहे. हे बघा, तुम्ही या महिलासुद्धा सर्व श्रमदानातून करतात. गेले 8 झाले या अथक परिश्रम घेऊन यज्ञशाळा तयार करतात. सर्व या सर्व बाबांच्या शिष्य आहेत आणि या बाबांच्या आदेशाने हे सर्व कार्य करतात. हे त्रिकोण कुंडाचा भाग आहे. त्यानंतर या इथे अर्धचंद्र कुंड, हे वर्तुळ आकार कुंड आहे. त्याला सूर्यकुंड म्हणतात. चारी वेदाचे 4 कुंड आहेत, त्याला पंचासुर, षडासुर. या ठिकाणी गणेश कुंड आहे, पद्मकुंड म्हणता येणार. आणि हे यज्ञाचं प्रधान कुंड म्हणजे रुद्रकुंड. हे 7 कंटिन्यू यजमान या कुंडावर बसेल, प्रधान कुंड होईल. आणि या यज्ञाचं अधिष्ठान 108 कुंडाचं अधिष्ठान या मुख्य वेदीवर मांडलं जाणार आहे. याला अष्टोत्तर शतलिंग तो भद्रमंडल नावाचं मंडलपीठ या ठिकाणी मानलं जाणार आहे. असे हे वेगवेगळ्या प्रकारचे कुंड आहे. प्रत्येक स्तंभाला स्तंभ देवता लावलेल्या आहेत. बघा, या स्तंभ देवता आहेत. प्रत्येक कुंडाला नाम आहे. प्रत्येक कुंडाचं नाव सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी नाम सुद्धा लावलं जाणार आहे. हा किती मोठा आहे? हा 121x121 चा मंडप आहे. हा मंडप शास्त्रानुसार बनवलेला आहे. जो ऋषीमुनी पूर्वी यज्ञ आगारी कर्म करायचे यामध्ये कुठलाही कपड्याचा उपयोग न करता, तारेचा उपयोग न करता, फक्त केवळ आणि केवळ हे राजस्थानमधून आलेलं मंडपाचं साहित्य आहे सर्व. आणि याच मंडपाच्या शुद्ध शास्त्रानुसार हा 7 मंडप आहे. हा मंडप यज्ञ मंडप 7 आणि 121x121 मध्ये हा यज्ञ मंडप तयार केला.